अंबरनाथमध्ये इस्कॉन संस्थेच्या वतीने जगन्नाथची रथयात्रा काढण्यात आली होती. ग्रीन सिटी रोडवरून भर पावसात काढण्यात आलेल्या या रथयात्रेला भाविकांनी मोठी उपस्थिती लावली होती. जागतिक पातळीवर नावाजलेली इस्कॉन ही संस्था अंबरनाथ शहरात देखील कार्यरत आहे. अंबरनाथच्या पाठारे पार्क परिसरात इस्कॉन संस्थेचं राधा मदन मोहन मंदिर आहे. या मंदिराच्या वतीनं आज जगन्नाथची रथयात्रा उत्सव साजरा करण्यात आली. अंबरनाथच्या ग्रीन सिटी क्लब हाऊस पासून निसर्ग ग्रीन्स मार्गे बी केबिन रोड मार्गे छत्रपती शिवाजी महाराज चौक, तिथून हुतात्मा चौक, स्वामी समर्थ महाराज चौक आणि रोटरी क्लबला येऊन या रथयात्रेचा समारोप झाला. दुपारच्या सुमारास अंबरनाथ शहरात कोसळत असलेल्या भर पावसात ही रथयात्रा निघाली होती. पाऊस पडत असूनही भाविकांनी या यात्रेत गर्दी केली होती. पारंपरिक वाद्याच्या तालावर राधा कृष्णाचा जयघोष करत ही यात्रा निघाली होती. यानंतर स्वस्ती वाचन, कीर्तन, जगन्नाथ कथा हे कार्यक्रम रोटरी क्लब सभागृहात पार पाडले. वाहतुकीला अडथळा निर्माण होण्यासाठी पोलिसांचा चोख बंदोबस्त देखील लावण्यात आला होता. या जगन्नाथ यात्रेचा उत्साह आणि भाविकांच्या श्रद्धेचा महापूर याचा अनोखा मिलाप या यात्रेच्या निमित्ताने अंबरनाथकरांना अनुभवता आला आहे. अंबरनाथ के सभी वासियों को अंतरराष्ट्रीय कृष्ण भावना संघ का हरे कृष्णा. और आज का दिवस बड़ा ही बहुत भव्य दिवस है कि आज हम दूसरी बार अमरनाथ नगर में रथ यात्रा निकाल रहे हैं जगन्नाथ बलदेव सुभद्रा जी का. आप सभी जानते हैं कि अब बहुत ही बड़ा प्राचीन उत्सव है और श्रील प्रभुपाद जी की असीम कृपा से ये जो उत्सव है हर शहर पूरे विश्व के हर शहर में मनाया जाता है. और बहुत सालों के बाद आज हम लोग अमरनाथ में भी इसका रथ यात्रा आयोजन कर रहे हैं. हमें आशा है कि आज के बाद में हर साल में हम लोग यहाँ पर रथ यात्रा करते रहेंगे और भगवान जगन्नाथ बलदेव सुभद्रा जी के महत्वपूर्ण प्रसंगों के ऊपर प्रकाश डालेंगे. जिनको मालूम नहीं है उनको भी हम उनको बताएंगे कि जगन्नाथ वही हैं जो कृष्ण हैं और कृष्ण वही हैं जो चैतन्य हैं. जय गौर, जय कृष्ण, जय जगन्नाथ. इनमें भगवान कृष्ण और जगन्नाथ में कोई फर्क नहीं है. जो लोग नहीं जानते हैं उनसे निवेदन करना चाहते हैं कि आइए अपने घरों से निकल के उस स्थान पर पहुंचिए जहां पर कथा का आयोजन किया गया है, प्रसाद का आयोजन किया गया है और भक्तों के द्वारा जगन्नाथ बलदेव सुभद्रा महिमा जानने का प्रयास करें. जय जगन्नाथ स्वामी की, जगन्नाथ स्वामी की, श्री प्रभुपाद की, श्री प्रभुपाद की, जगद्गुरु श्रील प्रभुपाद की. शीतल मोरेसह अभय शर्मा, मेट्रो न्यूज, अंबरनाथ. मॅक्सलाईफ हॉस्पिटल जे उल्हासनगरमध्ये केंद्रित आहे हे बेसिकली उल्हासनगर, अंबरनाथ, बदलापूर आणि त्याच्या बियॉन्डचे जे एरियाज आहे याच्यासाठी एक टर्शरी रेफरल सेंटर करून काम करत आहे. एकमेव हॉस्पिटल आहे जिकडे आपला एकच रूफमध्ये सी टी स्कॅन, कॅथलॅब मशीन, डायलिसिस मशीन, इकोग्राफी प्लस सोनोग्राफी हे सर्व सुविधा अवेलेबल असतं. प्लस एक न्यूरो इंटरव्हेन्शन टीम आहे अंडर डॉक्टर विवेक अगरवाल सर, जे आपल्याकडे इमर्जन्सी केसेसमध्ये हेड इंजुरी केसेस झाले किंवा स्पाईन इंजुरी केसेस झाले त्यामध्ये इमर्जन्सीमध्ये ऑपरेट आपल्याला करता येतात ज्यामुळे पेशंटचा जीव आपल्याला वाचवता येतं. प्लस आपल्याकडे जे बाकीचे जे गव्हर्नमेंट स्कीम्स आहे जसं महाराष्ट्र पोलीस आहे, सी जी एच एस आहे, सेंट्रल गव्हर्नमेंट हेल्थ स्कीम, प्लस ESICचे पेशंट्स जे असतात ते सेंट्रल रेल्वेचे पेशंट असतं ते सर्व पेशंटला प्लस चीफ मिनिस्टर रिलीफ फंडमध्ये पण आपण एनरोल्ड आहे. तुमच्या परिसरातील काही समस्या असेल किंवा काही माहिती असेल तसंच तुमच्या संस्थेची अल्पदरात जाहिरात द्यायची असेल तर मेट्रो न्यूजला संपर्क करा. आमचा मोबाईल नंबर आहे 7517000525. आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आपल्या हक्काच्या असलेल्या मेट्रो न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा. तसंच व्हिडिओ आवडल्यास नक्की शेअर आणि लाईक करा. धन्यवाद.